वेलकम फ्रेंड्स आज आपण एक नवीन कायदा घेऊन आलेलो आहोत आणि हा जो कायदा आहे तो नगर परिषदेसाठी महत्त्वाचा आहे तसेच जे येणारी कंबाईनची एक्झाम आहे त्या कंबाईनच्या एक्झाममध्ये जो पेपर वन असतो त्या पेपर वनमध्ये सुद्धा हा कायदा तुमच्या सिलेबसमध्ये आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा आज आपण बघणार आहोत हा एकदम शॉर्ट अँड सिम्पल कायदा आहे समजायला पण सोपा आहे आणि आपण त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कसं लक्षात राहील याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग जास्त वेळ नाही घेता आपण व्हिडिओला सुरुवात करू तर बघा नावातच जर तुम्हाला इथे दिसत असेल की लोकसेवा हक्क म्हणजे हा जो कायदा बनवण्यात आला होता तो आला होता राईट टू सर्विसेससाठी राईट टू सर्विसेससाठी जे शासन आपल्याला जनतेला जे काही सर्व्हिसेस देत असतं त्यामध्ये मग व्हेरियस प्रकारचे डॉक्युमेंट्स असतील राशन कार्ड असेल जात प्रमाणपत्र असेल किंवा इतर काही ज्या सुविधा असतील की ज्या Uh, सरकार जनतेला देऊ इच्छित आहे म्हणजे ज्या सर्व्हिसेस आहेत त्या लोकांपर्यंत योग्य रीतीने नियत का कालावधीमध्ये पोहोचल्या पाहिजे या अनुषंगाने हा कायदा करण्यात आला होता तर राईट टू सर्विसेस ॲक्ट जर बघितला तर हा इंडियामध्ये नाही आहे इंडियामध्ये लागू नाही आहे हा प्रत्येक राज्याने आपल्या सोयीनुसार हा कायदा बनवलेला आहे तर आपण ते स्टेप बाय स्टेप बघूयाच की हा कायदा आणि त्याचे तरतुदी काय आहेत तर सर्वप्रथम जर बघितलं तर कोणताही कायदा समजून घेण्यापूर्वी त्याचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आपल्याला माहिती होणं गरजेचं असतं या कायद्याचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय तर सर्वप्रथम जर बघितलं देशामध्ये तर हा कायदा असा अस्तित्वात नाही आहे की राईट टू सर्विसेस म्हणून पण एक राज्य असं होतं की ज्याने पहिल्यांदा दोन हजार दहामध्ये दोन हजार दहामध्ये हा कायदा केला होता त्याचं नाव आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेशनी हा कायदा केलेला आहे मग त्यानंतर मग भरपूर राज्यांनी केलेले कायदे आहेत तर आपला महाराष्ट्राने काय केलं होतं दोन हजार पंधरामध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क का अध्यादेश काढला होता ऑर्डिनन्स काढला होता राज्याने त्यावेळेसचे राज्यपाल होते सी विद्यासागर राव यांनी तो अध्यादेश काढला होता अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधराला तर हा अध्यादेश काढल्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस राष्ट्रपती किंवा ज्यावेळेस राज्यपाल हे अध्यादेश काढत असतात त्यानंतर सहा महिन्याच्या आत जेव्हा अधिवेशन भरतं त्या अधिवेशनामध्ये तो कायदा पारित करावा लागतो तरच त्या अध्यादेशाला काय भेटत असतं कायदेशीर मान्यता भेटत असते मग अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधराला ज्यावेळेस अध्यादेश आला होता त्यानंतरचे नंतर जे काही सभागृह अधिवेशन भरलं होतं त्या सभागृहामध्ये हा, हा कायदा पारित करण्यात आला मग त्यानंतर त्या कायद्यावर एकोणावीस सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी राज्यपालांनी स्वाक्षरी केली आणि हा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे मागच्या डेटपासून म्हणजेच अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरापासून लागू करण्यात यावा असं त्याच्यामध्ये सांगण्यात आलं म्हणजे हा जो कायदा आहे तो ॲक्च्युली स्थापन पण अठ्ठावीस एप्रिलला झालेला आहे आणि त्याची अंमलबजावणी पण अठ्ठावीस एप्रिललाच झालेली आहे तर अशा पद्धतीने एक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे तर आपल्याला माहिती पाहिजे की आधी हा कायदा अध्यादेश होता अध्यादेशचं नंतर कशामध्ये रूपांतर झालं अधिनियममध्ये किंवा कायद्यामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे चला आता थोडक्यात थोडी माहिती बघून घेऊयात अजून आता आता सध्या जर आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्राचे मुख्य आयुक्त म्हणजे महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त कोण आहेत सध्या बघा इथं बाजूला फोटो दिसतोय श्री मनुकुमार श्रीवास्तव हे सध्या मुख्य आयुक्त म्हणून कारभार बघत आहे तर यामध्ये जर थोडक्यात आपण माहिती घेतली तर आपल्याला समजेल की या कायद्याबद्दल की दोन हजार पंधराचा हा कायदा आहे या कायद्यांना वेळे राज्याच्या नागरिकांना पारदर्शक गतिमान कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सेवा हक्क आयोगाची स्थापना झाली म्हणजे आयोगाची पण स्थापना केलेली राज्याने या कायद्याचा कायद्याच्या तरतुदीनुसार एक मार्च दोन हजार सतरा रोजी राज्याचे माजी मुख्य सचिव जे होते त्यावेळेचे सेक्रेटरी जे होते तर ते होते श्री स्वाधीन क्षत्रिय यांची राज्याचे पहिले राज्य मुख्य सेवा हक्क म्हणून आयुक्त म्हणून नेमणूक झाली होती बघा एक तुम्हाला एम सी क्यू भेटला तर एम सी क्यू काय असणार आहे बघा इथं आपण लिहूयात जे पहिले मुख्य आयुक्त होते या आयोगाचे ते होते श्री स्वाधीन क्षत्रिय हे फार महत्त्वाचे एम सी क्यू तुमच्यासाठी यावर येणाऱ्या काळामध्ये प्रश्न पडतील स्वाधीन क्षत्रिय हे पहिले मुख्य आयुक्त होते दोन हजार सतरा रोजी एक मार्च दोन हजार सतरा रोजी अशा प्रकारचे प्रश्न आयोग विचारत असतो फॅक्च्युअल प्रश्न हा त्याच्यामुळे येण्याची जास्त शक्यता असते त्यांच्या वयाच्या पासष्ट वर्ष म्हणजेच पंचवीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी ते पूर्ण होऊन ते सेवानिवृत्त झाले म्हणजे ते पंचवीस जानेवारी दोन हजार बावीसपर्यंत या पदावर कार्यरत होते स्वाधीन क्षत्रिय त्यानंतर राज्यसेवा हक्क आयुक्त पुणे श्री दिलीप शिंदे यांनी पंचवीस जानेवारी ते तीन मेपर्यंत काय झालं त्यांनी या राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त महाराष्ट्रपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला होता म्हणजे पुण्याचे जे आयुक्त आहेत दिलीप शिंदे सर यांनी काय केलं होतं महाराष्ट्राच्या मुख्य आयुक्तांचं पद अतिरिक्त कार्यभार त्यांनी सांभाळला होता आणि त्यानंतरच्या काळामध्ये मग मा जे माजी मुख्य सचिव होते श्री मनुकुमार श्रीवास्तव यांची सध्या आयुक्त म्हणून नियुक्ती झालेली आहे ही इतकी इतकी जी काय फॅक्च्युअल माहिती ती फार महत्त्वाची तुमच्यासाठी ही थी 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 तुम्ही लक्षात ठेवा चला आपण पुढे जाऊयात आता बघा आधी आपण समजून घेऊयात की आर टी आय आणि आर टी एसमध्ये फरक काय तर आर टी आय जर आपण बघितला तर समजा एक डिपार्टमेंट आहे असं समजूयात आपण एक डिपार्टमेंट आहे त्याचं काम आहे की जातीचे सर्टिफिकेट देणे जातीचे सर्टिफिकेट देणे हे त्याचं काम आहे म्हणजे ही त्याची सर्विस आहे असं आपण समजूयात ही त्याची सर्विस आहे एक आपण एक्झाम्पल घेतो आहे एक डिपार्टमेंट आहे त्याचं काम आहे त्याची सर्व्हिस आहे जातीचं सर्टिफिकेट देणे तर आपल्याला जर या डिपार्टमेंटकडून जातीचं सर्टिफिकेट भेटलं नसेल म्हणजे आपल्याला ही सर्व्हिस भेटलेली नसेल तर आपण काय करू शकतो राईट टू सर्विस या कॅटेगरीमध्ये आपण येतो मग त्यावेळेस आपण त्या डिपार्टमेंटमधला जो पदनिर्देशित अधिकारी असेल त्या पदनिर्देशित अधिकाऱ्याकडे आपण मागणी करू शकतो की आम्हाला जातीचे सर्टिफिकेट द्या ही तुमची सर्व्हिस आहे तुम्ही सर्विस मला किती वेळात देशाल अशी आपण त्यांना मागणी करू शकतो त्याला आपण म्हणतो की राईट टू सर्विसेस पण जर मला या डिपार्टमेंटबद्दल माहिती घ्यायची असेल की या डिपार्टमेंटमध्ये कामं करणारे जे अधिकारी आहेत ते कशा पद्धतीने काम आहेत त्यांच्यावर मला लक्ष ठेवायचं असेल त्यानंतर या डिपार्टमेंटला जो काही निधी येतो निधी येतो तो कशा पद्धतीने येतो किंवा यांचं काम जे चालतं म्हणजे यांचं जे काम चालतं ते कशा पद्धतीने चालतं कशा पद्धतीने चालतं अशाबद्दलची जर मला माहिती घ्यायची असेल किंवा या डिपार्टमेंटमध्ये असणारे जे काही इतर कर्मचारी आहेत त्यांची नेमणूक कशा पद्धतीने होते त्यांचं वेतन किती आहे त्यांचं कॉन्टॅक्ट नंबर काय आहे त्यांचं इतर जी माहिती आहे ती घेण्यासाठी आपण काय दाखल करू शकतो आर टी आय दाखल करू शकतो म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन काय माहिती मिळवण्याचा अधिकार आहे आणि राईट टू सर्व्हिसेस काय की ज्या डिपार्टमेंटचं जी सर्व्हिस आहे ती मला भेटलेली नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही मला मदत करा यासाठी जी काय आपण ॲप्लिकेशन करतो त्याला आपण म्हणतो राईट टू सर्व्हिसेस मग राईट टू सर्व्हिसेससाठी आपला ॲक्ट कोणता आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आणि जर मला एखाद्या डिपार्टमेंटची माहिती घ्यायची असेल तर ती माहिती घेण्याचा अधिकार कशामध्ये दिलेला आहे राईट right टू इन्फॉर्मेशन ॲक्टमध्ये तर आपला जो काही आर टी आयचा ॲक्ट आहे आर टी आय ॲक्ट दोन हजार पाच याच्याबद्दल पण आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकतात आपल्या प्लेलिस्टमध्ये पण आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी टाकून टाकून देईल तर तुम्ही नक्की बघा आर टी आयचा व्हिडिओ सोप्या शब्दामध्ये तुम्हाला तो क्लिअर होऊन जाईल आता आपण बघूयात की राईट टू सर्विसेस देणारा पहिलं राज्य कोणतं आपण आधी सांगितलं होतं मध्य प्रदेशने दोन हजार दहामध्ये कायदा बनवला होता त्यांच्या राज्यासाठी त्यानंतर दोन हजार पंधरामध्ये महाराष्ट्राने बनवलेला आहे आता या कायद्याचं उद्दिष्ट काय तर पारदर्शकता असायला पाहिजे सर्विस देण्यामध्ये त्यानंतर कार्यक्षम सर्विस भेटली पाहिजे जनतेला नियत कालावधीत भेटली पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की एका स्टिप्युलेटेड टाईम फ्रेममध्ये ती माहिती आपल्याला भेटली पाहिजे समजा मला आज एखादं राशन कार्ड पाहिजे समजा राशन कार्ड हे तुम्ही जर मला दोन वर्षापासून देतच नसाल तर हे काय असू शकतं हे माझ्या जे काही मला अधिकार आहेत त्याचं हे उल्लंघन होणार आहे त्याच्यामुळे नियत कालावधी ही फार गरजेचं असतं मला त्याच्यासाठी काही टाईम दिलेला पाहिजे की या टाईममध्येच मला ती सर्व्हिस भेटली पाहिजे तर त्याचा उपयोग असणार आहे त्यानंतर भ्रष्टाचार निर्मूलन तर होणारच आहे या गोष्टीतून तर या सगळ्या गोष्टी आपण बघितल्यात आता पुढे जाऊयात आपण आता आपण जो काही एक कलम एक आहे कोणत्या पण कायद्याचा तो आता समजून घेऊयात आणि पुढे जाऊयात तर या कायद्याचा जो कलम एक आहे तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक कायद्यातल्या कलम एकमध्ये त्या कायद्याची कायद्याचं नाव आणि विस्तार दिलेला असतो तर बघा या कायद्याच्या वन एकमध्ये असं सांगितलेलं आहे की महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा असं त्याचं नाव असेल त्यानंतर हा कायदा कलम एक उपकलम दोननुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यास लागू असणार आहे तर हे एक महत्त्वाचं पॉईंट आहे त्यानंतर जर बघितलं तर अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा रोजी अंमलात आला असल्याचे मानण्यात येईल म्हणजे याची अंमलबजावणी आणि लागू कधी झालेला आहे हा अठ्ठावीस एप्रिलला झालेला आहे हे पण आपण आधी बघितलेलं आहे आता दोन नंबर जो काही कलम असतो जो काय सेक्शन आहे तो डेफिनेशनसाठी आहे त्याच्यामधले आपण वन बाय वन डेफिनेशन बघूयात तर कलम दोन ए हा काय सांगतोय की मुख्य आयुक्त किंवा आयुक्त यांची माहिती हा देतो तर या कायद्यामधील जो कलम तेरा दोन आहे या तेरा दोनमध्ये उल्लेख केलेला जो राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त असेल तोच या कायद्यानुसार काय असणार आहे मुख्य आयुक्त असणारे आणि बाकीचे इतर आयुक्त आता बघा इतर आयुक्तांचे इथे फोटो दाखवलेले आहेत आपण तर बघा पुणे विभागाचे जे आता सध्या आयुक्त आहेत माहिती किंवा सेवा ह सेवा हक्क आयुक्त जे आहेत ते आहेत दिलीप शिंदे सर आपण आत्ता बघितलं होतं की दिलीप शिंदे सरांना स्वाधीन क्षत्रिय यांच्यानंतर त्यांना अतिरिक्त कारभार दिला होता मुख्य सचिव पदाचा किंवा मुख्य सेवा आयुक्तांचा तर हे ते दिलीप शिंदे आहेत त्यानंतर औरंगाबाद विभागामध्ये डॉक्टर किरण जाधव आहेत त्यानंतर कोकण विभागामध्ये दे, बलदेव सिंग आहेत त्यानंतर अमरावती डिपार्टमेंटमध्ये डॉक्टर नारुकुल्ला रामबाबू त्यानंतर नागपूर विभागामध्ये श्री अभय यावलकर आहेत आणि नाशिक विभागामध्ये श्रीमती चित्रा कुलकर्णी या राज्यसेवा हक्क आयुक्त आहेत ही एक, एक एक्स्ट्रा माहिती जर कधी टी सी एसने अशा पद्धतीचे जर प्रश्न विचारले तर हे आपल्याला माहिती पाहिजे ही माहिती आपण फॅक्च्युअल माहिती हे टी सी एससाठी घेतो आहे नगर परिषदेसाठी कारण की जास्त प्रश्न त्याच्यामध्ये फॅक्च्युअल प्रश्न विचारणार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला ही पण माहिती असणं गरजेचं आहे तर आपण आत्ता बघितलं कलम दोन ए त्याच्यामध्ये मुख्य आयुक्त आणि आयुक्त यांच्याबद्दल माहिती दिलेली कलम दोन बी बीमध्ये कशाची माहिती दिलेली आहे कमिशन म्हणजे आयोग आयोग कोणाला म्हणावं तर तेरा एकनुसार ज्याची स्थापन त्याची स्थापना केलेली आहे त्याला आपण काय म्हणायचं आयोग म्हणायचं कमिशन म्हणायचं त्यानंतर दोन सी सी म्हणजे काय तर आपण सीला असं लक्षात ठेवू शकतो कॉम्पिटंट ऑथॉरिटी म्हणजे त्याला सक्षम प्राधिकारी असं म्हणतो म्हणजे कलम टू सी म्हणजे काय कॉम्पिटंट अथॉरिटी त्यानंतर कलम टू डी डी फॉर काय डिपार्टमेंट हे पण तुमच्या लक्षात राहील सी म्हणजे कॉम्पिटंट अथॉरिटी आणि डी म्हणजे डिपार्टमेंट त्यानंतर ई e, ई फॉर काय डेजिग्नेटेड ऑफिसर किंवा पदनिर्देशित अधिकारी त्याला मग आपण आहे कलम टू ई त्यानंतर कलम टू एफमध्ये काय असणारे विभागीय आयुक्त त्याला आपण डिव्हिजनल कमिशनर पण म्हणतो तर त्याची त्यांची डेफिनेशन ही टू एफमध्ये दिलेली आहे आणि विभागीय आयुक्त कोणाला म्हणावं तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणावीसशे सहासष्ट त्याला आपण महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड पण म्हणतो जो की आपल्याला जी एस टूच्या सिलेबसमध्ये आहे तर त्याच्या कलम सहानुसार नुसार राज्य शासनाने नियुक्त केलेला जो आयुक्त असतो त्यालाच आपण काय म्हणतो विभागीय आयुक्त म्हणतो याच्यावर पण प्रश्न येऊन जातात त्याच्यामुळे हा पण एक स्टार मार्क करून ठेवा त्यानंतर जी टू जी म्हणलं तर काय पात्र व्यक्ती इलिजिबल पर्सन इलिजिबल पर्सन म्हणजे काय टू जी ठीक आहे त्यानंतर एच टू एचमध्ये कशाची डेफिनेशन देण्यात आलेली आहे प्रथम अपील अधिकारी फर्स्ट अपिलेट ऑफिसर त्याची डेफिनेशन इथे दिलेली आहे तर प्रथम अपील अधिकारी आपल्या कायद्यामध्ये कोणत्या सेक्शनमध्ये दिलेला आहे सेक्शन आठमध्ये दिलेला आहे त्यानंतर कलम टू आय आयमध्ये कशाची डेफिनेशन दिलेली दे आहे शासनाची गव्हर्मेंटची किंवा स्टेट गव्हर्नमेंटची किंवा राज्य शासनाची आय फॉर शासन असं असं तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर जे जे फॉर काय लोकल अथॉरिटी लोकल अथॉरिटीसाठी कोणता कलम आहे टू जे त्यानंतर टू के टू के म्हणजे काय प्रिस्क्राइब्ड किंवा विहित त्यानंतर टू यल यल म्हणजे काय पब्लिक अथॉरिटी पब्लिक अथॉरिटीला काय म्हणले आपण यल पब्लिक अथॉरिटी त्यानंतर कलम टू यम यम फॉर कशासाठी आहे पब्लिक सर्विसेससाठी आणि यन कशासाठी आहे राईट टू सर्विसेससाठी पब्लिक सर्व्हिसेससाठी यम आणि राईट टू सर्विसेससाठी यन त्यानंतर टू ओ ओ फॉर काय आपण काय म्हणतो ओ म्हणजे ऑफिसर ओ फॉर ऑफिसर पण कोणता ऑफिसर द्वितीय अपील अधिकारी म्हणजेच ओला काय म्हणायचं द्वितीय अधिकारी त्यांची पण डेफिनेशन कशात दिलेली आहे सेक्शन एटमध्ये प्रथम अपील अधिकाऱ्यांचे पण डेफिनेशन सेक्शन एटमध्ये दिलेली आहे त्यानंतर पी पी फॉर काय स्टिप्युलेटेड टाईम लिमिट तर स्टिप्युलेटेडमधला जो पी आहे तुम्ही तसं लक्षात ठेवू शकता पी फॉर काय स्टिप्युलेटेड टाइम लिमिट म्हणजे नियत कालमर्यादा पाहिजे ती सर्व्हिस भेटण्यासाठी तर टू पी अशा पद्धतीने आपण बघितलं आता आपण थोडक्यात थोडी रिव्हिजन घेऊ की आपल्या किती लक्षात आहे ते बघूयात की आपण जे काय आत्ता ज्या व्याख्या बघितल्या त्या तुमच्या किती लक्षात आहे किंवा ते कशा पद्धतीने लक्षात ठेवायच्या ते आपण आता बघूयात तर बघा सर्वप्रथम आपण काय बघितलं त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर कलम दोन ए जो होता बघा कलम किंवा त्याला सेक्शन पण असं म्हणतो आपण कलम दोन एमध्ये आपण काय बघितलं मुख्य आयुक्त मुख्य आयुक्त आणि ऑरमध्ये काय दिलं होतं आपण आयुक्त त्यानंतर आपल्याला महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं जे जे महत्वाचे तेवढंच आपण सांगूयात सी सी फॉर काय आपण काय बोललो होतो कॉम्पिटेंट कॉम्पिटेंट अथॉरिटी सी फॉर कॉम्पिटेंट अथॉरिटी त्यानंतर आपण डी फॉर काय बोललो होतो डिपार्टमेंट बोललो होतो बघा डिपार्टमेंट म्हणजे त्याला आपण काय म्हणतो विभाग म्हणतो डिपार्टमेंट त्यानंतर आपण बघितलं होतं त्यानंतर कलम टू ईमध्ये जर बघितलं तर त्यांना आपण म्हणतो पदनिर्देशित पदनिर्देशित आणि हा आ, ही जी व्याख्या आहे ती फार महत्त्वाची आपल्याला पुढे भरपूर वेळा उल्लेख येणार आहे पदनिर्देशित अधिकाऱ्यांचा त्याच्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे पदनिर्देशित अधिकारी हे ईमध्ये येतात त्यानंतर जर आपण बघितलं यफ यफमध्ये आपण सांगितलं होतं विभागीय आयुक्त विभागीय आयुक्त आयुक्त यच यचमध्ये आपण सांगितलं होतं प्रथम अपील अधिकारी ठीक आहे प्रथम अपील अधिकारी आणि ओ मध्ये काय सांगितलं होतं आपण कलम टू ओमध्ये द्वितीय अपील अधिकारी तुम्ही सोबत पाठ करा टू एच आणि टू ओ त्यानंतर जर बघितलं आपण तर आय आय आपण कशासाठी सांगितलं होतं शासनसाठी किंवा गव्हर्मेंटसाठी आय सांगितलं होतं ठीक आहे त्यानंतर जे जे कशासाठी सांगितलं होतं आपण स्थानिक प्राधिकरणासाठी किंवा लोकल बॉडीसाठी स्थानिक प्राधिकरण प्राधिकरण त्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे आहे आपलं आहे यल यम आणि यन हे तिन्ही तुम्ही सोबत लक्षात ठेवा यल यम आणि यन यलमध्ये आपण काय बोललो होतो तर पब्लिक अथॉरिटी अथॉरिटी यममध्ये आपण बोललो होतो पब्लिक सर्विस आणि यनमध्ये बोललो होतो आपण राईट टू सर्विस राईट टू सर्विस आणि पीमध्ये आपण स्टिप्युलेटेड टाईम बोललो होतो बघा स्टीप्यू लेटेड टाईम लिमिट त्यालाच आपण काय म्हणतो नियत काल नियतकालमर्यादा बघा नियत मित्रांनो सी आणि डी तर तुमचं लगेच लक्षात राहणार आहे ए तर तुम्हाला माहीतच आहे मुख्य आयुक्त वगैरे ई म्हणजे काय पदनिर्देशित अधिकारी हे महत्त्वाचे आहे त्यानंतर यच म्हणलं तर प्रथम अधिकारी आणि ओ म्हणलं तर द्वितीय अधिकारी आय म्हणजे शासन आहे त्यानंतर यल यलमध्ये काय असणारे आपलं पब्लिक अथॉरिटी यममध्ये असणारे पब्लिक सर्विसेस मध्ये असणारे राईट टू सर्विसेस आणि पीमध्ये असणारे स्टिप्युलेटेड टाईम किंवा नियतकाल मर्यादा तर एवढ्या तुम्हाला डेफिनेशन पाठ पाहिजेच कारण की जर डेफिनेशनवर प्रश्न आला की ते तुमचे हातचे मार्क असतात सोपे प्रश्न असतात ते त्याचे ते तर तुमचे चुकलेच नाही पाहिजे चला पुढं जाऊयात आता आता आपण काय करूयात की आपण आता कलम एक बघितला कलम दोन बघितला कलम एकमध्ये नाव होतं कलम दोनमध्ये व्याख्या होती आता आपण जे काय पूर्ण या कायद्यामधले जे काही टोटल कलम आहेत ते काय बदल ते कशाबद्दल तरतुदी केलेल्या आहेत त्या आपण बघूयात आता या कायद्यामध्ये जर बघितलं तर एकूण कलम किती आहेत बघूयात आपण एकूण जर आपण कलम बघितले तर ते तीस कलम आहेत तीस कलम आहेत चला आता तर वन बाय वन बघूयात आणि इथेच पाठ करून टाकूयात तुम्हाला नंतर अभ्यास करायची पण गरज पडणार नाही अशा पद्धतीने आपण हे करूयात बघा सर्वप्रथम कलम एक बघितला आपण त्याचं नाव व्याप्ती आणि विस्तार असतो कलम दोनमध्ये बघितलं आपण डेफिनेशन बघितलं ते आपण पाठ पण करून घेतल्यात कलम तीनमध्ये जर बघितलं तर लोकसेवा म्हणजे काय पदनिर्देशित अधिकारी म्हणजे कोण अपील प्राधिकारी म्हणजे कोण आणि नियत काल्यमर्यादा म्हणजे काय त्याच्याबद्दलची जी काही डिटेल माहिती आहे ती त्या कलम तीनमध्ये दिलेली आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा कलम तर नियत कालमर्यादेत नियत कालमर्यादेत लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क म्हणजे ऑप्टेन करण्याचा हक्क चारमध्ये दिलेला आहे आणि पाच नंबरमध्ये काय दिलं आहे नियत कालमर्यादेत लोकसेवा पुरवण्याचा अधिकार म्हणजे प्रोव्हाइड करायचा अधिकार हे पाचमध्ये दिलेले आहे चारमध्ये ऑप्टेन करण्याचा अधिकार आहे पाचमध्ये प्रोव्हाइड करण्याचा अधिकार आहे ठीक आहे ऑप्टेन कोण करणार आपण व्यक्ती जी जनता आहे ती काय करण्याचा प्रयत्न करणार आहे प्राप्त करण्याचा प्रयत्न कोण करणार जनता करणार आहे आणि सेवा पुरवण्याचं काम कोणाचं असणार तर डिपार्टमेंटचं काम असणार आहे त्यानंतर सहा सहामध्ये लक्षात ठेवायचं अर्जाच्या स्थितीची पाहणी करणे तुम्हाला जर आर टी आय आठवत असेल आर टी आय ॲक्ट तर आर टी आय ॲक्टमधला जो काही कलम सहा आहे कलम सहा त्याच्यामध्ये आहे अर्ज करणे अर्ज करणे हे जे कलम आहे ते आय टी आयमध्ये कलम सिक्सचं काम करतं आणि या कायद्यामध्ये कलम सिक्सचं काम काय करतंय तर ऑनलाईन ट्रॅक करणं किंवा तुम्ही जे अर्ज टाकलेला आहे सर्व्हिसेस मिळवण्यासाठी त्याचं जे ऑनलाईन ट्रॅकिंग आहे ती तुम्ही याच्यामध्ये करू शकतात कलम सिक्समध्ये की तुमचा अर्ज कुठेपर्यंत पोहोचलेला आहे कधी तुम्हाला प्राप्त होणार आहे तुमचं सर्टिफिकेट तुम्हाला कधी भेटणार आहे याच्याबद्दलची जी माहिती आहे ती तुम्हाला एस एम एसद्वारे ईमेलद्वारे किंवा दुसऱ्या एखाद्या साधनांद्वारे तुम्हाला कळवल्या जाईल त्याची माहिती ही कलम सिक्समध्ये दिलेली आहे कलम सात काय म्हणत आहे आता कलम सहा आणि सात हे रिलेटेडच एकमेकांशी तर कलम सातमध्ये असं सांगितलेलं आहे की शासन काय करणार आहे की ही जी सर्विसेस आहे ही देण्यासाठी काय करणार आहे माहिती तंत्रज्ञानाचा अवलंब करणार आहे आज तुम्ही बघत असाल की डिजिटल सिग्नेचर डिजिटल सिग्नेचर हे सध्या सुरू झालेलं आहे तर डिजिटल सिग्नेचर म्हणजेच काय सरकारने काय केलं माहिती तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला आहे सध्या सर्व्हिसेस देताना तर ते कलम सातमध्ये दिलेलं आहे म्हणून त्यांनी ते त्याची अंमलबजावणी केलेली आहे आपण आता डी बी टी बघतोय डी बी टी ही डी बी टी म्हणजे पण काय एक सर्व्हिसच आहे आणि ती कशा पद्धतीने प्रोवाईड केली जाते माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून केली जाते म्हणजे कलम सहामध्ये काय आहे ऑनलाईन ट्रॅकिंग आहे कलम सातमध्ये काय आहे शासनाने काय करायला पाहिजे माहिती तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे सर्व्हिस देताना त्यानंतर कलम आर्ट कलम आर्ट आपण आधीच बघितलं होतं जेव्हा डेफिनेशन आपण बघत होतो डेफिनेशन बघतानाच आपण सांगितलं होतं की जो आपला बघा दो टू एच होता आणि जो टू ओ होता त्याच्यामध्ये आपण बोललो होतो यश हा कोणासाठी असतो प्रथम अपील अधिकारीसाठी असतो आणि ओ कोणासाठी असतो द्वितीय अपील अधिकाऱ्यासाठी असतो आणि आपण तिथंच बोललो होतो की सेक्शन आठमध्ये त्यांची डेफिनेशन दिलेली आहे तर सेक्शन आठ आला बघा कलम आठ कलम आठमध्ये अपील प्राधिकाऱ्यांची नियुक्ती कोण करणार त्यांचे अधिकार काय ते सगळं त्याच्यामध्ये दिलेलं असणार आहे त्यानंतर कलम नऊ कलम नऊमध्ये नौ। काय असणार आहे तर अपील अपील कोणाकडे करता येईल समजा पदनिर्देशित अधिकाऱ्याने आपल्याला माहिती देण्यामध्ये कसूर केला आपण काय करणार प्रथम अपील करणार प्रथम अपील अधिकाऱ्याकडे प्रथम अपील अधिकाऱ्यापासून पण आपण संतुष्ट झालो नाही तर आपण कुठं जाणार द्वितीय अपिल अधिकाऱ्याकडे जाणार हे जे काय अपील करण्याची जी प्रोसेस आहे ती याच्यामध्ये दिलेली आहे त्यानंतर कलम दहा कलम दहा फार महत्वाचा आहे स्टार करून ठेवा कारण की याच्यामध्ये सगळ्या पेनल्टी दिलेल्या आहेत जे काही शिक्षा आहेत ज्या शास्त्रीय आहेत त्या सगळ्या कलम दहामध्ये दिलेल्या आहे ठीक आहे त्यानंतर अकरामध्ये काय केलेलं आहे शास्तीची वसुली कशा पद्धतीने ती वसुली केली जावी जी काही शिक्षा दिलेली असणार आहे समजा जर जर दर, दरवडंड जो दिलेला असणार जी फाईन दिलेली असणार तर ती फाईन कशा पद्धतीने वसूल करायची याच्याबद्दलची माहिती अकरामध्ये आहे म्हणजे दहा आणि अकरा या शास्तीच्या संदर्भात आहे आपीलच्या संदर्भात ह्या दोन कलम आहेत आणि ऑनलाईन ट्रॅकिंग आणि माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीत हे दोन कलम आहेत चला पुढे जाऊयात कलम बारामध्ये काय वारंवार केलेल्या कसुरीबद्दल कार्यपद्धती एक वेळा केलं दोन वेळा केलं के तीन वेळा केलं असं तुम्ही लक्षात ठेवू शकता समजा एक वेळा दोन वेळा म्हणजे काय होते वारंवार होते ही घटना एक वेळा दोन वेळा म्हणजे तुम्ही तसं लक्षात ठेवू शकतात की कलम दोन काय सॉरी कलम बारा काय वारंवार केलेल्या कसुरीबद्दल कार्यपद्धती एखादा जो काही शासकीय अधिकारी आहे तर त्याच्याकडे आपण सर्व्हिस मागतोय आणि तो आपल्याला सर्व्हिस देण्यामध्ये टाळटाळ करतोय किंवा सर्व्हिस आपल्याला प्रोव्हाइड करत नाही आहे म्हणजे तो जो गुन्हा करतोय तो कसा करतोय तो वारंवार तो गुन्हा करतोय तर तशा व्यक्तीला जी काही शिक्षा असते हो ती तिच्याबद्दलची कार्यपद्धती याच्यामध्ये दिलेली आहे म्हणजे त्या व्यक्तीवर समजा मग डिपार्टमेंटल कारवाई होणार कारणे दाखवा नोटीस दाखवा अशा पद्धतीचे त्यांच्यावर कारवाई होत असते तर ती सगळी कार्यपद्धती या कलम बारामध्ये दिलेली आहे त्यानंतर कलम तेरा हा पण फार महत्त्वाचा आहे याला पण स्टार करून ठेवा कलम तेरामध्ये जर बघितलं आपण महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग याची स्थापना करण्याचं सांगितलेलं एक कलम तेरामध्ये सांगितलेले आता त्यानंतरचा जो कलम चौदा त्याच्याच संदर्भात आहे आणि कलम पंधरा पण त्याच्याच संदर्भात आहे म्हणजे कलम तेरा चौदा पंधरा आणि पन। सोळा पण सोळाला पण आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो सोळा पण बघा कलम तेरा चौदा पंधरा आणि सोळा हे एकाच आयोगाच्या संदर्भात आहे जो की महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण कलम तेरामध्ये बघू कलम चौदामध्ये ह्या आयोगामधले जे काही अधिकारी असणार आहे किंवा आयुक्त असणारे त्यांचा पदावधी किती असणार आहे त्यांच्या सेवेच्या शर्ती काय असणार त्याच्याबद्दलची माहिती आहे त्यानंतर पंधरामध्ये काय असणार आहे मुख्य आयुक्त आणि आयुक्तांना पदावरून दूर कसं कसं करायचं किंवा कशा पद्धतीने केलं जातं कोणाकडे तो अधिकार असतो तो आपण पंधरामध्ये बघणार आहोत त्यानंतर जर बघितलं कलम सोळा कलम सोळामध्ये या आयोगाचे काय करण्यात आलेले आहे अधिकारांनी कार्य देण्यात आलेले आहे त्यानंतर पुढे जाऊयात कलम सतरा तर कलम सतरा म्हणजे काय आपण सतरा म्हणजे काय खतरा म्हणतो सतरा खतरा अशा पद्धती तुम्ही लक्षात ठेवू शकता सतरामध्ये काय असणार आहे शिफारशींवर शासनाने केलेली कारवाई शासनाने कारवाई केलं म्हणजे काय असतं खतरनाक असतं असं तुम्ही लक्षात ठेवू शकता आहे समजा कलम सतरा काय शासनाने केलेली कारवाई त्यानंतर कलम अठरा आयोगाकडे अपील करणे आता आपण जो आधी बघितला होता तो अपील तो कशामध्ये दिला होता नऊमध्ये दिला होता बघा नऊमध्ये जे काही कलम सांगितलं होतं ते अपिलाचं होतं पण आता हे जे समोरचं अपील आहे ते कशाचा अपील आहे आयोगाकडे अपील करायचं असेल तर कलम अठरामध्ये सांगितलेलं आहे कलम एकोणावीस पण महत्त्वाचं आहे वार्षिक अहवाल जे काय राज्य हक्क आयोग आहे तो त्याचा वार्षिक अहवाल कोणाकडे सादर करणार राज्य सरकारकडे सादर करणार त्याच्याबद्दलची माहिती कलम मध्ये दिलेली आहे कलम वीस काय म्हणतो आहे तर नियत कालावधीत सेवा देण्याची संस्कृती विकसित करणे म्हणजे एक सवय लावायची शासनामध्ये त्याच्यासाठी लौकर मग ते ई गव्हर्नन्स ई शासनाचा यूज करू शकतात की सगळ्या डिपार्टमेंटला लवकरात लवकर नियत कालावधीमध्ये सर्व्हिस देण्याची सवय लागावी याच्यासाठी जे काही कार्यपद्धती अवलंबणार आहे राज्य सरकार तर ती अवलंबण्यासाठी कलम वीस करण्यात आलेला आहे त्यानंतर कलम एकवीसमध्ये जर बघितलं तर निधीचं वाटप इतकं का काही इम्पॉर्टंट नाही आहे कलम बावीसमध्ये बघितलं शिस्तविषयक नियमांना तरतुदी पूरक असणे त्यानंतर कलम तेवीसमध्ये खोटी चुकीची माहिती देणाऱ्या पात्र व्यक्तीविरुद्ध कारवाई करणे तर हे एक थोडं महत्त्वाचं आहे कलम तेवीस लक्षात ठेवा की खोटी चुकीची माहिती जर देत असेल सर्व्हिस मिळवण्यासाठी समजा एखाद्याला राशन कार्ड पाहिजे तो चुकीची माहिती देतोय तर त्याच्यावर काय कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची जी काही गोष्ट आहे ती तरतूद आहे ती तेवीसमध्ये करण्यात आलेली आहे त्यानंतर कलम चोवीस निर्देश देण्याचा राज्य शासनाचा अधिकार त्यानंतर कलम पंचवीस सदभावनेने केलेल्या कृतींना संरक्षण दिलेलं आहे समजा जाणून बुजून एखादी कृती झालेली असन तर त्याला माफी आहे त्यानंतर सव्वीसमध्ये दिलेलं आहे अधिकार काळ आडकाठी म्हणजे बार ऑफ ज्युरिस्डिक्शन समजा जर कधी कलम सव्वीसचं मी थोडं एक्सप्लेनेशन सांगतो समजा एखाद्या सिव्हिल राईट आहे समजा एखाद्या न्यायाधीशाला सिव्हिल राईट्स आहेत आणि तो, तो लोकसेवा हक्क आयोग कायदा जो हो आहे अधिनियम आहे लोकसेवा हक्क अधिनियमामध्ये हे सिव्हिल कोर्ट्स किंवा सिव्हिल सिव्हिल कोर्ट किंवा इतर जे न्यायालय असतील इतर न्यायालय असतील किंवा जे काही ट्रिब्युनल असतात लवाद लबाद. असतात लवाद हे काय करणार आहे याच्यामध्ये इंटरफेअर करणार नाही आहे म्हणजे कोर्ट असू द्या इतर न्यायालय असू द्या लवाद असू द्यात या ह्या लोकसेवा हक्क अधिनियमामध्ये जी काही कारवाई होती प्रथम अपिलत अधिकारी जे काही शिक्षा देतो आहे जे काही दिवाणी अधिकार त्याला प्राप्त आहेत त्याच्यामध्ये हे बाकीचे ज्यांना न्यायालय जे आहेत ते त्याच्यामध्ये इंटरफेअर करू शकत नाही तर हा त्याचा अर्थ होतो बार ऑफ ज्युरिस्टिक्शन त्यानंतर कलम सत्तावीस जर बघितला हा कायदा अन्य कायद्यावर कसा असणारे अधिभावी असणारे प्रभावी असणारे हा कायदा त्याच्यावर त्याच्यापेक्षा वरचढ असणार आहे त्यानंतर था कलम अठ्ठावीस कलम अठ्ठावीसमध्ये असं सांगितलेलं आहे राज्य शासनाचा नियम करण्याचा अधिकार आणि कलम एकोणतीस अडचणी दूर करण्याचा राज्य शासनाचा अधिकार आणि कलम तीस काय केलेलं आहे निरसित करण्यात आलेलं आहे कारण की यांनी काय केलं होतं कलम तीसने जो अध्यादेश काढला होता आपण आधी बघितला होता राज्यपालांनी तर राज्यपालांनी जो अध्यादेश काढला होता त्याला रद्द करण्याचं काम कोणी केलेलं आहे कलम तीसने केलेलं आहे तो कायदा किंवा तो अध्यादेश रद्द झाला होता तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपण सगळे जे काही कलम होते एक ते तीस ते सगळे एकदम थोडक्यात बघितले आता पुढं आपण त्याच्याबद्दल डिटेल माहिती घेतोच आहे पण तुम्हाला जर याची स्क्रीनशॉट जर घ्यायची असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात बघा इथून हे कलम चालू होत आहेत टोटल तीस कलम आहेत त्याच्यामध्ये अशा पद्धतीने बघा तुम्ही बघून घ्या आणि यालाच जास्त तुम्ही रिव्हिजन करा याचाच जास्त तुम्हाला फायदा होणार आहे कारण की नगर परिषदेमध्ये जर बघितलं तर जास्त कलमांवरच प्रश्न येणार फॅक्च्युअल प्रश्न जास्त येणार आहे बघा मित्रांनो आपण जे काही हा व्हिडिओचा आपला जो काही उद्देश आहे तो काय तुम्हाला परीक्षाभिमुख माहिती भेटली पाहिजे जेणेकरून तुम्ही Uh, जे काही परीक्षेला विचारतात तशाच पद्धतीनं तुमचा अभ्यास झाला पाहिजे उगच आपण एक्स्ट्रा माहिती सांगून तुम्हाला तुमचं कन्फ्युजन वाढ होणार नाही आहेत याच्यामध्ये आता आपण कलम एक बघितला कलम दोन बघितल्या कलम दोनमधल्या डेफिनेशन पण आपण एकदम तुमच्याकडून पाठ करून घेतल्यात त्यानंतर आपण एक ते तीस कलममध्ये थोडक्यात काय सांगितलेलं आहे त्याचं टायटल काय ते आपण बघितलं आता आपण थोडं डिटेलमध्ये समजून घेऊयात की या कायद्यामध्ये अजून काय काय दिलेलं आहे तर कलम तीनमध्ये जर बघितलं तर कलम तीनचा एक काय म्हणतोय बघा आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये काय माहिती दिलेली आहे लोकसेवाची पदनिर्देशित अधिकाऱ्याची आणि अपील प्राधिकारी यांच्याबद्दलची माहिती तर कलम तीन एक काय म्हणतो आहे प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण जे असणारे लोकल बॉडीज जे असणारे किंवा जे काही शासन असणारे ते काय करणार हा अधिनियम लागू झाल्याच्या दिनांकापासून तीन महिन्याच्या आत हे महत्त्वाची तारीख आहे तीन महिन्याच्या आत काय आहे खालील खाली, खाली दिलेल्या ज्या गोष्टीत ते त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये लागू करणार आहे समजा एक डिपार्टमेंट आहे एक डिपार्टमेंट आहे असं आपण समजूयात एक कार्यालय कार्यालय या कार्यालयाचं काम असं आहे की हा कार्य समजा आपण सेतू पण त्याला म्हणू शकतो तर तुम्ही बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये जे कलेक्टर ऑफिस आहे तिथे सेतू नावाची एक सुविधा आहे त्या सेतू सुविधाच्या अंतर्गत जनतेला जे काही त्यांचे डॉक्युमेंट्स असतात रहिवासी डॉक्युमेंट असं नॅशनॅलिटी असेल किंवा उत्पन्नाचा दाखला असेल तो ते तिथे देण्यात येत असतो तर जे सेतू कार्यालय आपण सेतू कार्यालयाची माहिती घेऊयात तर सेतू कार्यालयामध्ये एक अधिकारी असणार आहे त्याला आपण पदनिर्देशित अधिकारी असं म्हणणार पदनिर्देशित अधिकारी त्याच कार्यालयामध्ये एक प्रथम अपील अधिकारी पण असणार प्रथम अपील अधिकारी असणार आणि त्याच कार्यालयामध्ये किंवा त्या कार्यालयाच्या बाहेर पण असू शकतो तो असणारे द्वितीय अपील असणार असणारे तुम्ही फक्त समजून घ्या आपण काय सांगतो आहे हा सेतू कार्यालय त्या सेतू कार्यालयाचा कार्यालयामध्ये एक पदनिर्देशित अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याचं काम काय असणार आहे की जे काय जनतेने जे काय सर्व्हिसेस त्यांना मागितलेल्या आहेत तर ते प्रोव्हाइड करण्याचा अधिकार कोणाला आहे पदनिर्देशित अधिकाऱ्याला आहे तर सार्वजनिक प्राधिकरण काय करणार सर्वप्रथम हे कार्यालयाचा जो वेगळा प्रमुख असणार आहे जो प्रमुख असणार या कार्यालयाचा त्या कार्यालयाचं काम काय असणार आहे की त्यांचं जे काही पूर्ण जे काही शेड्यूल असणार आहे पूर्ण कामाचं त्याच्यामध्ये ते, ते या तीन महिन्याच्या आत हा अधिनियम लागू झाल्याच्यानंतर तीन महिन्याच्या आत काय करतील ते पूर्वीत असलेले जे काही लोकसेवा आहेत ते त्यांना सांगावं लागतील अधिसूचित करावं लागेल किंवा त्यांच्या सूचना फलकावर ते लावावं लागेल म्हणजे सेतू कार्यालय काय देतं समजा आपण असं समजूया की रहिवासी रहिवासी प्रमाणपत्र देतं रहिवासी प्रमाणपत्र देतं आणि उत्पन्नाचा दाखला देतं आपण असं समजूयात उत्पन्नाचा दाखला देण्याचं यांचं काम आहे तर हे काय करणार सर्वप्रथम ते पूर्वीत असलेल्या लोकसेवा त्याच्या ते अधिसूचित करणार त्यानंतर त्यांच्या कार्यालयामध्ये पदनिर्देशित अधिकारी कोण आहे कोण आहे याची माहिती ते सांगणार की पदनिर्देशित अधिकारी आमचा हा आहे त्यानंतर प्रथम आणि द्वितीय अपील अधिकारी कोण आहेत हे पण त्यांनी सांगावं या तीन महिन्याच्या आत त्यानंतर नियत कालावधी कालेमर्यादा किती असणार आहे समजा तीस दिवस असणार आहे की पंधरा दिवस असणार आहे की चाळीस दिवस असणार आहे तुम्ही तेच त्यांनी ते सांगितलं पाहिजे की त्यांची जी सर्व्हिस आहे समजा मला उत्पन्नाचा दाखला भेट पाहिजे तर उत्पन्नाचा दाखला भेटण्यासाठी मला किती वेळेमध्ये तो भेटला जाईल किंवा तो किती वेळेत ते देतील तर हे त्यांनी पण तिथंच आधी मेन्शन करायला पाहिजे ह्या तीन महिन्याच्या आत तर ह्या चार माहिती देणं सार्वजनिक प्राधिकरणाला काय करण्यात आलेलं आहे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे या कायद्यानुसार हे झालं कलम तीन एकनुसार ठीक आहे त्यानंतर कलम दोन काय म्हणतोय कलम तीनचा दोन सार्वजनिक प्राधिकरण हे काय करणार लोकसेवकांची सूची तयार करणार नियत कालमर्यादा किती असायला पाहिजे विहित नमुना कसा असला पाहिजे शुल्क किती असलं पाहिजे पदनिर्देशित अधिकारी कोण आहे अपील प्राधिकारी कोण आहे याची सगळी माहिती ते सूचना फलकावर देतील किंवा त्यांची जर वेबसाईट असेल तर संकेतस्थळ जर असेल त्यांचं त्याच्यावर उपलब्ध करून देतील तर हे कलम तीन सांगतंय किती सिंपल आहे बघा कलम कलम चार काय सांगत आहे नियत कालमर्यादेत लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क त्याच्यामध्ये आपल्याला देण्यात आलेला आहे परंतु त्याला एक अट पण म्हणजे एक अपवाद सांगितलेला आहे जर कधी निवडणुकीचा कालावधी असेल किंवा नैसर्गिक आपत्ती आलेली असेल तर अशावेळी राज्य शासन काय करू शकतं नि नियत जी कालमर्यादा आहे ती वाढवू शकतं म्हणजे मला जनरली जर तीन दिवस तीस दिवसात जर एखादं सर्टिफिकेट भेटत असेल पण त्या ठिकाणी जर नैसर्गिक आपत्ती आलेली असेल किंवा निवडणुकीचा कालावधी असेल तर अशा कालावधीमध्ये जे कार्यालय ते ते तीस दिवसाच्या आत देऊ शकत नाही त्यावेळेस राज्य शासन काय करणार राज्य शासन महत्त्वाचा शब्द आहे राज्य शासन काय करणार हा जो नियत काला कालमर्यादा आहे तीस दिवसाची ती वाढवू शकतं तो चाळीस करू शकतात किंवा साठ करू शकतात असं आपण समजू ठीक आहे म्हणजे त्याला अपवाद सांगितलेला आहे तो तुम्ही लक्षात ठेवा पेपरमध्ये तोच प्रश्न येतो की कलम चारनुसार नियत कालमर्यादेमध्ये कोणते अपवाद आहेत तर दोन अपवाद लक्षात ठेवायचे नैसर्गिक आपत्ती आणि निवडणुकीचा कालावधी त्यानंतर कलम पाच नियत कालमर्यादेत लोकसेवा पुरविणे हे त्या पाचमध्ये सांगितलेले थोडक्यात तेवढंच आहे त्या चला तर पाच थोडं आपण काय करू कलम पाच आहे ना थोडं एक्सप्लेन करू म्हणजे तुम्हाला थोडं लक्षात येईल तर कलम पाचमध्ये असं सांगितलेलं आहे समजा एखादा अर्जदार आहे अर्जदाराने काय केलं की त्याला एखादी सेवा पाहिजे तर त्याने तो अर्ज केला अर्ज केला अर्ज केल्याच्यानंतर काय करणार जे पदनिर्देशित अधिकारी असणार पदनिर्देशित अधिकारी ते त्या व्यक्तीला काय करणार अर्जदाराला अर्जदाराला काय करणार पोच पावती देणार पोच पावती देणार त्यामध्ये त्यांना मेन्शन करणं गरजेचं आहे की कालमर्यादा त्यांना सांगावं लागणार आहे कालमर्यादा सांगणे त्याचबरोबरीने अर्ज क्रमांक द्यावा लागणार आहे त्यांना त्या व्यक्तीला अर्ज क्रमांक त्यानंतर दिनांक प्राप्त झाले तर दिनांक सांगावा लागणार आहे ठिकाण सांगावं लागणार आहे तर अशी अशा प्रकारची जी माहिती आहे ती अर्जदाराला देणं कोणाला बंधनकारक करण्यात आलेले ते पद पदनिर्देशित अधिकाऱ्याला देण्यात आलेले आता समजा पदनिर्देशित अधिकारी जो आहे त्याच्याकडं तीन पर्याय असणार आहे तीन किंवा चार पर्याय असणार या अधिकाऱ्याकडे की त्या अर्जाचा काय करायचा आता तो अर्ज त्याला आलेला आहे सर्विस त्याला आपण मागितलेली आहे त्या व्यक्तीला त्या अधिकाऱ्याला जर सर्व्हिस मागितली तर तो एकतर काय करणार तर तो बघा त्यां त्यांच्याकडे पर्याय कसे कसे आहेत एक तर ते तो जो ती जी सर्विस आहे ती थेट लोकसेवा देतील लोकसेवा देतील म्हणजे सर्विस देतील ते थे। थेट लोकसेवा देतील दुसरा पर्याय आहे की ते काय करतील देण्याचं मंजूर करतील देण्याचं मंजूर करतील काही नियत कालमर्यादेमध्ये दे। तीन ते काय करू शकतात लेखी कारण देऊन हे महत्त्वाचं आहे लेखी कारण देऊन ती सेवा सेवा नाकारू शकतात नाकारू शकतात आणि चौथा पर्याय ते असं सांगू शकतात की अपील कालावधी ते सांगू शकतात अपील कालावधी आणि त्या अधिकाऱ्याचं नाव ते सांगू शकतात कार्याचे नाव आणि कार्यालयाचे ठिकाण म्हणजे बघा थोडक्यात मी तुम्हाला असं सांगतो ही कलम पाचमध्ये काय सांगितलेलं आहे की जी नियत कालमर्यादा आहे त्या कालमर्यादेमध्ये सेवा देण्याचं काम कोणाचं असणार आहे त्या पदनिर्देशित अधिकारी असणार आहे तर पदनिर्देशित अधिकारी काय करणार अर्ज प्राप्त झाल्याच्यानंतर त्या अर्जदाराला पोचपावती देणार कालमर्यादा सांगणार अर्ज क्रमांक देणार दिनांक आणि ठिकाण सांगणार मग तो त्याच्यावर निर्णय घेऊ शकतो एक तर तो लो, लोक लोकसेवा देऊ शकतो ती सर्व्हिस देऊ शकतो किंवा ती मंजूर करण्याचं सांगू शकतो किंवा लेखी कारण देऊन त्याला काय करावं लागेल ती सेवा नाकारू पण शकतो तो देऊ पण नाही शकत सर्व्हिस जर त्याला जर ती देण्याची शक्य नसेल तर तो, तो लेखी कारण सांगू शकतो आणि असं सांगू शकतो की तुम्ही अपील करू शकतात पुढच्या अधिकाऱ्याकडे तर अपील करण्याचा कालावधी ते सांगू शकतात अधिकाऱ्याचं नाव सांगू शकतात की तुम्ही या ठिकाणी अपील करा तर अशा पद्धतीने कलम पाच आहे सहामध्ये सांगितलेले आहे की अर्जाच्या स्थितीची पाहणी करणे किंवा ऑनलाईन ट्रॅकिंग हे सोपं आहे तुम्ही त्या तुम्ही जो काय अर्ज दिलेला आहे त्याचा तुम्ही बघू शकता की कुठंपर्यंत तो आलेला आहे त्यानंतर कलम सात शासन माहिती तंत्रज्ञानाचा अवलंब करणं हे पण आपण वर बघितलेलं आहे कलम आठ कलम आठमध्ये आता अपील पदाधिकाऱ्याची सॉरी अपील पदाधिकाऱ्याची नियुक्ती दिलेली तर आपण वन बाय वन बघू तर हे त्याच्यामध्ये जे काही पहिले अधिकारी आहेत प्रथम अपील अधिकारी तर हे कोण असणार आहे तर जे काही पदनिर्देशित अधिकारी आपण आधी नेमले होते त्यांच्यापेक्षा ते वरिष्ठ पाहिजे वरिष्ठ दर्जाचे ते पाहिजे किंवा ते गड ब दर्जाचे तरी पाहिजे त्यांना आपण काय म्हणायचं प्रथम अपील अधिकारी असं म्हणायचं म्हणजे प्रथम अपील अधिकारी हे पदनिर्देशित अधिकाऱ्यापेक्षा कसे असणारे वरिष्ठ असणारे किंवा ते गड ब दर्जाचे असतील त्यानंतर द्वितीय अपील अधिकारी द्वितीय अपील अधिकारी हे कोण असणारे तर प्रथिम अपील प्रथम अपील अधिकाऱ्यांपेक्षा ते वरिष्ठ असणारे म्हणजे यांच्यापेक्षा वरिष्ठ असलेले जे असणार तर ते कोण असणार द्वितीय अपील अधिकारी असणार एकदम सिम्पल आहे चला पुढे जाऊयात आपण नऊमध्ये काय अपील सांगितलेली आहे तर नऊ एकमध्ये आता अपील बघा कशा पद्धतीने केली जाते तर सेक्शन फाईव्हनुसार जो अर्ज फेटाळलेला असेल आपण सेक्शन फाईव्ह बघितलं होतं आत्ताच वर तर अर्ज फेटाळलेला असेल तर तो आदेश मिळाल्यापासून तीस दिवसाच्या आत हे फार फार पी आहे तीस दिवसाच्या आत आपण काय करू शकतो तो अर्जदार काय करू शकतो प्रथम अपील अधिकाऱ्याकडे अपील करू शकतो ही झाली आपली प्रथम अपील प्रथम अपील किती दिवसाच्या आत करणार तीस दिवसाच्या आत करणार कोणाकडे करणार प्रथम अपील अधिकाऱ्याकडे करणार अपवादात्मक जर परिस्थिती असेल समजा आपलं तीस दिवसाच्या आत अपील करणं झालं नाही आणि आपण जर योग्य कारण तिथे नमूद केलं की आम्ही आजारी होतो किंवा वेगळं काही जे कारण असेल ते जर आपण तिथं मेन्शन केलेलं असेल तर अपवादात्मक स्थितीमध्ये आपण तो ती जी अपील आहे ती कमाल तीस दिवसापर्यंत करू शकतो सॉरी कमाल नव्वद दिवसापर्यंत ती करू शकतो कमाल कमाल नव्वद दिवसापर्यंत आपण ती करू शकतो तर हे अपवादात्मक प्रकरणी नव्वद दिवस दिलेले आहेत जनरली ते तीस दिवस असतात त्यानंतर प्रथम अपील अधिकारी काय करणार तीस दिवसाच्या आत लेखी कारण देऊन काय करू शकतात ते जे अपील केलेलं आहे ते फेटाळू शकतात म्हणजे त्याच्यावर निर्णय देऊ शकतात ते तीस दिवसाच्या दिवस आत हे एक तुम्हाला कळायला असेल त्यानंतर कलम नऊ तीनमध्ये काय सांगितलेलं दुसरं अपील आता समजा प्रथम अपील प्रथम अपिलांचा आदेश आलेला आहे प्रथम अपील अधिकाऱ्याने एक आदेश दिला तो आदेश मिळाल्याच्या नंतर तीस दिवसाच्या आत तीस दिवसाच्या आत आपण कोणाकडे अपील करू शकतो दुसरे अपील प्राधिकाऱ्याकडे आपण अपील करू शकतो म्हणजे इथं पण काय दिलेलं आहे तीस दिवस दिलेले दुसरे अपील करायसाठी दुसरे अपील करण्यासाठी ठीक आहे आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये नव्वद दिवस चला पुढे हा निकाल पंचेचाळीस दिवसात लेखी कारण देऊन देणं कोणाला बंधनकारक असणार आहे द्वितीय प्रथम अपील अधिकाऱ्यासाठी अपील अधिकारी म्हणजे द्वितीय प्रथम अधिकारी हा जो निर्णय तो किती दिवसाच्या आत देईल पंचेचाळीस दिवसाच्या आत देईल आणि प्रथम अपील अधिकारी किती दिवसाच्या आत देईल तीस दिवसाच्या आत देईल त्यानंतर पदनिर्देशित अधिकाऱ्याने जर अर्ज फेटाळला असेल तर तीस दिवसाच्या आत आपण कुठे अपील करू शकतो प्रथम अपील करू शकतो त्यानंतर प्रथम अपील अधिकाऱ्याने जर आदेश दिलेला असेल त्याच्या तीस दिवसाच्या नंतर आपण कुठं अपील करू शकतो दुसरे अपील करू शकतो द्वितीय अपील अधिकाऱ्याकडे आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असेल त्यानंतर या ठिकाणी काय होतं नैसर्गिक न्यायाचं तत्व अवलंबलं जातं म्हणजे जो अधिकारी दोषी असेल किंवा त्याच्यावर आपण अपील केलेलं आहे त्या अधिकाऱ्याचं म्हणणं ऐकून घेतलं जातं आणि तो जो तक्रारदार आहे तो अर्जदार आहे त्याचं पण म्हणणं ऐकून घेतलं जातं म्हणजे दोन्ही पार्टीचं जे काही बोलणं असेल जे काही त्यांचं सांगणं असेल ते ऐकून घेतलं जातं आणि त्यावरच निर्णय दिला जातो त्याला आपण म्हणतो नैसर्गिक न्यायाचं तत्व दोन्ही पक्षाचं ऐकून घेणं आणि मग त्यावर निर्णय देणं त्यानंतर कलम नऊ पाचमध्ये असं सांगितलेलं आहे की दिवानी न्यायालयाचे अधिकार म्हणजे द्वितीय प्रथम अधिकाऱ्याकडे जो काही आदेश देण्याचा अधिकार असणार आहे तो कशा पद्धतीचा असणार आहे जे काही दिवाणी न्यायालयाला अधिकार असतात ते त्याला अधिकार असणार आहे याच्यामध्ये फौजदारी अधिकार देण्यात आलेले नाही आहे दिवाणी अधिकार देण्यात आलेले याच्यावर पण प्रश्न येतात आता बघा खाली एक प्रश्न दिसत असेल तुम्हाला तो आपण बघूयात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या कलम पाच दोन अन्वये ज्या व्यक्तीचा अर्ज फेटाळल्याचा आदेश मिळाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसाच्या कालावधीच्या आत डॅट डॅशकडे नऊ एक अन्वये अपील दाखल करून घेतल्या जाते ऑप्शन आहे जिल्हाधिकारी प्रथम अपील अधिकारी अपील आयोग की उच्च न्यायालय तर काय असणार आहे उत्तर थोडं विचार करायला उत्तर देण्याचा प्रयत्न करा तर बघ मित्रांनो याचं उत्तर काय असणार आहे प्रथम अपील अधिकारी नऊ एकमध्ये ठीक आहे अशा पद्धतीने तीस दिवसाच्या आत आपण प्रथम प्रथम अपील अधिकाऱ्याकडे अपील करू शकतो मित्रांनो आता आपण कलम दहा बघतोय कलम दहा हा पेनल्टीसाठी असतो त्याच्यामुळे दंड सांगितलेले आहेत की कशा पद्धतीने आहे ते बघू कलम दहा त्याचा सब उपकलम एक ए असं आपण म्हणतो त्याला तर बघा यामध्ये जर आपण बघितलं तर अशा तीन प्रकारच्या आपल्याला शिक्षा दिसत असेल या फार महत्त्वाच्या आहेत यामध्ये जर आपण बघितलं तर पहिली जी कंडिशन आहे दहा एक ए नुसार त्यामध्ये जो गिल्टी असतो म्हणजे जो कसूरदार अधिकारी आहे कसूरदार किंवा गिल्टी तर तो असणारे पदनिर्देशित अधिकारी तर त्याला शिक्षा देण्याचा अधिकार कोणाला असणार आहे प्रथम अपील अधिकाऱ्यांचा तर प प्रथम अपील अधिकारी हे पदनिर्देशित अधिकाऱ्यांना शिक्षा देऊ शकतात का कारण की जर त्यांनी जी सर्विस आहे लोकसेवा आहे ती त्या व्यक्तीला विहित किंवा निहित कालावधीमध्ये दिलेले नाही आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते आणि त्या अधिकाऱ्याला शिक्षा देण्याचा जो अधिकार असणार आहे तो प्रथम अपील अधिकाऱ्याला असणार आहे ती शिक्षा किती असणार आहे पाच हजार पाचशे ते पाच हजार इतक्या रुपयापर्यंत तो द्रव्यदंड असणार आहे किंवा राज्य शासनानुसार जो दंड असणार आहे तो त्या व्यक्तीला किंवा त्या अधिकाऱ्याला तो दंड दिला जाईल म्हणजे पाचशे ते पाच हजार एवढं तुम्ही लक्षात ठेवा हे फर्स्ट कंडिशनमध्ये दुसरी कंडिशन बघूयात की कलम दहा वन बीनुसार गिल्टी कोण आहे पदनिर्देशित अधिकारीच आहे पण शिक्षा देणारा कोण असणार आहे द्वितीय अधिकारी जर द्वितीय अपील अधिकारी जर शिक्षा देणारा असेल तर तो शिक्षा काय देऊ शकतो तर तो शिक्षा देऊ शकतो प्रथम अपील अधिकाऱ्याने दिलेली जी शिक्षा आहे ती तो कायम ठेवू शकतो किंवा त्या शिक्षेमध्ये तो बदल करू शकतो हा अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे द्वितीय अपील अधिकाऱ्याला देण्यात आलेला आहे प्रथम अधिकारी किती शिक्षा देतो पाचशे ते पाच हजार त्यानंतर तिसरी कंडिशन अशी आहे की गिल्टी कोण आहे प्रथम अपील अधिकारी गिल्टी आहे की जो प्रथम अपिलेट अधिकारी होता तोच याच्यामध्ये कसूरदार आहे त्यांनीच योग्य प्रमाणात जे काय जो योग्य जो डिसिजन घ्यायला पाहिजे होता तो त्यांनी घेतलेला नव्हता आणि ती सर्विस दिलेली नव्हती त्याच्यामुळे प्रथम अपील अधिकारी जर इथे गुन्हेगार असेल तर त्याला शिक्षा देण्याचा अधिकार कोणाला असतो बघा मुख्य आयुक्त किंवा आयुक्तच फक्त त्यांना शिक्षा देऊ शकतो तर हे एक फार कं महत्त्वाची कंडिशन आहे हे तुम्ही लक्षात ठेवा इथं द्वितीय अपील अधिकारी त्यांना शिक्षा देऊ शकत नाही हे तुम्ही लक्षात ठेवा प्रथम अपील अधिकाऱ्यांना शिक्षा देण्याचा अधिकार हा मुख्य आयुक्त किंवा आयुक्त यांनाच असतो हा फार इम्पॉर्टंट पॉईंट आहे बरं त्यांना शिक्षा किती देणार परत तीस शिक्षा आहे पाच हजार सॉरी पाचशे ते पाच हजार किंवा राज्य शासनानुसारचा दंड इतकी त्यांना शिक्षा आहे तीन कंडिशन आपण बघितली बघा पहिल्या कंडिशनमध्ये पदनिर्देशाचे अधिकारी दोषी आहे दुसऱ्या कंडिशनमध्ये पदनिर्देशाचे अधिकारी दोषी आहे तिसऱ्या कंडिशनमध्ये प्रथम अपील अधिकारी दोषी आहे पहिल्या वेच्या पहिल्या कंडिशनमध्ये शिक्षा कोण देत्या प्रथम अपील अधिकारी पाचशे ते पाच हजार दुसऱ्याच्यात द्वितीय अपील अधिकारी शिक्षा देतो आहे जो की प्रथम अपील अधिकारी दिल्या होत्या ती शिक्षा कायम ठेवू शकतो किंवा त्याच्यामध्ये बदल करू शकतो आणि तिसरी जी कंडिशन होती त्यामध्ये प्रथम अपील अधिकाऱ्यांना दंड देण्याचा अधिकार कोणाला असणार आहे मुख्य आयुक्त आणि आयुक्त यांना आणि तो दंड असणारे पाचशे ते पाचशे पाच हजार रुपये पुढे जाऊयात कलम अकरा जर बघितलं कलम अकरामध्ये त्या शास्तीची वसुली कशा पद्धतीने केली जाईल ती रक्कम कशा पद्धतीने वसूल केली जाईल त्याच्याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे संबंधित व्यक्तीने तीस दिवसाच्या आत शिक्षेची रक्कम भरणा करावी जर त्याने ती तीस दिवसाच्या आत रक्कम भरलेली नसेल तर ती त्याच्या वेतनातून वसूल करावी अशा पद्धतीचा उल्लेख या कलममध्ये करण्यात आलेला आहे कलम अकरा शास्तीची वसुली त्यानंतर कलम बारा आपण बघितलं होतं कलम बारा म्हणजे काय वारंवार जर तो कसूर करत असेल गुन्हा करत असेल किंवा वारंवार तो सेवा देत नसेल तर त्या अधिकाऱ्यावर काय कार्यपद्धती असेल तर त्या अधिकाऱ्यावर बघू आपण काय काय कार्यपद्धती होऊ शकते तर द्वितीय अपील अधिकारी सक्षम अधिकाऱ्याला काय करणार माहिती देईल सक्षम अधिकाऱ्याला माहिती दिली म्हणजे त्या डिपार्टमेंटचा जो हेड असेल त्या डिपार्टमेंटच्या हेडला हा द्वितीय अपील अधिकारी काय करणार माहिती देणार की तुमच्या कार्यालयामधला जो पदनिर्देशित अधिकारी तो योग्य प्रकारे काम करत आहे तो त्या सक्षम अधिकाऱ्याला कळेल मग सक्षम अधिकारी काय करणार त्या कार्यालयाचा ही माहिती मिळाल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत तो जो काही दोषी अधिकारी असणार आहे जो पदनिर्देशित अधिकारी असणार आहे ज्याने सेवा दिलेली नाहीये त्या अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस पाठवेल म्हणजे इथं महत्त्वाचं काय पंधरा दिवस पंधरा दिवसाच्या आत कारने दाखवा नोटीस त्या अधिकाऱ्याला दाखवण्यात येईल आणि मग त्यानंतर जर त्यांनी योग्य कारण दिलेलं नसेल ते जर कारण त्या सक्षमाधिकाऱ्याला पटलेलं नसेल तर त्याच्यावर काय होऊ शकतं शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते आणि त्यानंतर त्यांच्यावर डिपार्टमेंटल इन्व्हेस्टिगेशन पण होऊ शकतं त्यांच्यावर डिपार्टमेंटल चौकशी होऊ शकते विभागीय चौकशी होऊ शकते हेच आहे पारा या कलमामध्ये सांगितलेलं त्यानंतर ते कलम तेरा फार महत्त्वाचा आहे कलम तेरा कलम तेरामध्ये आपल्याला आयोगाबद्दल सांगितलेलं आहे महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग तर त्याचे तुम्ही वेबसाईटवर पण जाऊ शकता त्याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती घेऊ शकतात तर आपण आता महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग जो आहे त्याच्याबद्दल माहिती घेऊयात की त्याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे आता जर हा आयोग जर बघितला आपण या आयोगामधची रचना आपण बघूया सर्वप्रथम रचना कशा पद्धतीने आहे याच्यामध्ये एक कोण असणार आहे बघा राज्य मुख्य आयुक्त असणार मुख्य आयुक्त त्याला आपण सेवा मुख्य आयुक्त असं से म्हणतो सेवा हक्क से राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त तर यांचं जे अधिकार क्षेत्र असणार आहे ते कुठं असणार आहे ते फार महत्त्वाचं आहे ते लक्षात ठेवा मुंबई शहर आणि उपनगर फक्त इथंच ते मर्यादित असणार आहे बाकी उर्वरित जो महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये यांचा अधिकार क्षेत्र नसणार राज्य मुख्य आयुक्तांचं त्यानंतर दुसरी जे दुसरं जे पद आहे राज्य सेवा हक्क आयुक्त याच्यामध्ये फक्त आयुक्त आहे याच्यामध्ये मुख्य आयुक्त आहे एवढा डिफरन्स दोघांमध्ये इथे जर बघितलं तर, तर उर्वरित जो महारा महाराष्ट्र असणार आहे उर्वरित महाराष्ट्र उर्वरित महाराष्ट्र हे त्यांचं अधिकार क्षेत्र असणारे इतर आयुक्तांचं ठीक आहे अशा पद्धतीने तर एवढी माहिती तुम्हाला गरजेची आहे त्यानंतर आता जी निवड समिती असणार आहे निवड समिती त्याच्यामध्ये कोण असतं बघूयात आपण की जर आपल्याला मुख्य सेवा हक्क सॉरी इथं सेवा पाहिजे मुख्य सेवा आयुक्त आणि हक्क आयुक्त यांची जर नेमणूक करायची असेल तर त्याची निवड समिती असते त्या निवड समितीमध्ये तीन लोकं असतात एक त्याच्यामध्ये असणारे मुख्यमंत्री मुख्यमंत्री त्याच्या अध्यक्ष असतात त्या निवड समितीचे त्यानंतर याच्यामध्ये असणारे विरोधी पक्षनेता विरोधी पक्षनेता कोणाचा असला पाहिजे तो विधानसभेचा विधानसभा आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नामनिर्देशित केलेलं आहे कॅबिनेट कॅबिनेट मंत्री पण त्याच्यामध्ये असणार कॅबिनेट मंत्री अशा पद्धतीने ही तीन लोकांची काय असणारे निवड समिती असणारे आणि ही निवड समिती काय करणारे राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्तांची आणि राज्य सेवा हक्क आयुक्तांची शिफारस करणार आहे आणि ती शिफारस केल्याच्यानंतर मग राज्यपाल काय करणार त्यांची नियुक्ती करणार आहे म्हणजे नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे राज्यपाल यांना आहे राज्यपाल यांना पण निवड समितीमध्ये शिफारस कोण करतं निवड समितीचे हे तीन लोकं करतात एवढं तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर आपण बघूयात पुढे की आता मुख्य आयुक्त पद हे जर बघितलं याच्या काही तरतुदी सांगितलेल्या आहेत मुख्य आयुक्ताच्या आयुक्त व आयुक्तांच्या आयुक्ता पहिली कंडिशन अशी आहे की ते संसद किंवा राज्य विधिमंडळ राज्य विधिमंडळ यांचे सदस्य नको यांचे सदस्य नाही पाहिजे ते दुसरी कंडिशन अशी आहे त्यांनी लाभाचे पद धारण केलेले नसावे केलेले नसावे तिसरी कंडिशन आहे राजकीय पक्षा पक्षाशी संबंधित नसावा आणि चार नंबर चार नंबर कोणताही कोणताही व्यवसाय करणारा नसावा या कंडिशन त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि जर आपण याचं हेडक्वार्टर बघितलं राज्य लोकसेवा हक्क आयोगाचं आयोगाचं हेडक्वॉर्टर आहे मुंबई हे लक्षात ठेवा तुम्ही मुंबईला हो त्याचं हेडक्वॉर्टर असणार आहे अशा पद्धतीने आपण थोडक्यात माहिती घेतली त्यानंतर पुढे जाऊयात की कलम चौदा कलम चौदामध्ये काय करण्यात आलेलं आहे की कालावधी पदावधी दिलेली आहे आणि त्या सेवेचं शर्ती सांगितलेलं आहे की बघा पद धारण केल्यापासून पाच वर्ष ते पासष्ट वर्ष आपण जेव्हा आधी स्टार्टिंगलाच बघितलं होतं बघा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडच्या नंतर की स्वाधीन क्षत्रिय था जे होते त्यांचं पासष्ट वर्ष कंप्लीट झालं होतं त्याच्यामुळे त्यांचं त्यांनी राजीनामा दिला होता त्याच्यानंतर मग दिलीप शिंदे आले होते आणि त्याच्यानंतर मग आपण बघितलं तर मनुष श्रीवास्तव हे आलेले होते तर म्हणजे पाच वर्ष ते पासष्ट वर्ष हा त्यांचा पदावधी असतो मुख्य आयुक्त आणि आयुक्त हे दोघेही पुनर्नियुक्तीस पात्र नसतात तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे त्यांची पुनर्नियुक्ती होऊ शकत नाही राज्यपालासमोर राज्यपाल त्यांना शपथ देतात आणि राजीनामा जर त्यांना द्यायचा असेल तर तो लेखी राजीनामा ते कोणाकडे देतात राज्यपालांकडेच देतात हा एक पॉईंट लक्षात ठेवा आणि त्यांना पेन्शन नसतं बाकीच्या सु ज्या सोयीसुविधा आहेत वेतन वगैरे ते त्यांच्यामध्ये त्यां करता येत नाही आणि ते बाकी त्यांना सगळं भेटतं फक्त पेन्शन त्यांना भेटत नाही एवढं तुम्ही लक्षात ठेवा पुढे जाऊयात आपण कलम पंधरा मुख्य आयुक्त किंवा आयुक्तांना पदावरून दूर करायचं पदा कर असेल कर तर काय कंडिशन आहे तर पदावरून दूर करण्याचा अधिकार तर राज्यपालांनाच आहे पण त्यापूर्वी तत्पूर्वी मुख्य न्यायमूर्तींनी काय करायला पाहिजे शिफारस करायला पाहिजे त्यांची चौकशी करायला पाहिजे त्या शिफारशीनंतरच त्यांना पदावरून काढता येतं तर हे पण तुम्ही एक लक्षात ठेवा शिफारस केल्याच्या नंतरच त्यांना पदावरून काढता येतं राज्यपाल त्यांना पदावरून काढतात पुढे कलम सोळामध्ये जर बघितलं तर आयोगाच्या अधिकाऱ्यांनी कार्य दिलेले आहे आयोगाचे अधिकार काय असणार आहे तर लोकसेवा देण्याबाबत त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं जे काही कार्यालय असतील कार्यालया कार्यालयांवर नियंत्रण ठेवण्याचं काम त्याच्यामध्ये पारदर्शकता कशी आणण्यात आन, आणण्यात येऊ शकते ई गव्हर्नन्स कसं त्याच्यामध्ये ला आपण हे करू शकतो मग त्यांचं जे काही प्रशासनाचं पूर्ण काम आहे ते आयोग काय करू शकतं वर सेंट्रल म्हणजे राज्यामध्ये बसून ते काय करू शकतात त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकतात प्रत्येक कार्यालयावर की प्रत्येक कार्यालयामध्ये जे काही पदनिर्देशित अधिकारी ते योग्य प्रकारे काम करतायत की नाही त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं जो अधिकार आहे तो आयोगाला असतो त्यानंतर जे काही अपील असतात अपिलावर पण निर्णय देण्याचा अधिकार कोणाला असतो आयोगाला असतो म्हणजे अशा पद्धतीने अधिकार व कार्य त्यांचे दिलेले आहेत कलम सतरा जर बघितलं आपण बघितलं होतं स ख म्हणजे खतरा म्हणजे शिफारशी जर दिलेल्या असतील आयोगाच्या शिफारशी असतील काही तर त्या शिफारशीवर शासनाने शासन काय करू शकतं त्याच्यावर कारवाई करू शकतं अशा पद्धतीचं सत्रामध्ये सांगितलेलं आहे आता अठरा सगळ्यात महत्त्वाचं आहे अठरामध्ये काय करण्या करण्यात आलेलं आहे की अपील कशा पद्धतीने अपील करता येतं तर आयोगाकडे अपील करायची असेल तर कशा पद्धतीने केली जाते तर बघा पहिली कंडिशन अशी आहे की द्वितीय अपिलाधिकाऱ्याने निर्णय दिलेला आहे द्वितीय अपील अधिकाऱ्याने निर्णय दिल्याच्यानंतर जर त्या व्यक्तीला अपील करायची असेल तर तो, तो व्यक्ती कसा क कसा अपील करू शकतो तर तो, तो पात्र व्यक्ती पदनिर्देशित अधिकाऱ्यास आदेश मिळाल्यापासून साठ दिवसाच्या आत आयोगाकडे अपील करू शकतो म्हणजे द्वितीय अपील अधिकाऱ्याने काय केलेलं आहे पात्र व्यक्तींना किंवा पदनिर्देशित अधिकारी म्हणजे याच्यामध्ये दोन्ही व्यक्ती म्हणजे पात्र व्यक्ती ज्याला सर्व्हिस भेटलेली नाही तो किंवा जर एखादा पदनिर्देशित अधिकारी असेल त्याच्यावर जर कारवाई झालेली असेल तो पण अपील करू शकतो म्हणजे अशा दोन्ही व्यक्ती हे आयोगाकडे अपील करू शकतात या कंडिशनमध्ये तर पदनिर्देशित अधिकाऱ्यांना पण जर अपील करायचं असेल आणि एखाद्या पात्र व्यक्तीला जर त्याला सर्व्हिस भेटलेली नसेल त्याला जरी द्वितीय अपील अधिकाऱ्याच्या विरोधात अपील करायची असेल तर ते कुठं अपील करणार आयोगाकडे अपील करणार आणि आयोगाकडे अपील करण्याची कंडिशन काय आहे तर साठ दिवसाच्या आत ते अपील करू शकतात हे तुम्ही लक्षात ठेवा सात दिवसाच्या आत इथं तीस दिवस नाही आहे त्याच्यामुळे हा प्लस पॉईंट आहे याला स्टार करून ठेवा कारण तुम्ही इथे कन्फ्यूज होऊ शकतात तीस दिवस द्यायचं की साठ दिवस द्यायचं त्यानंतर मुख्य आयुक्त व आयुक्त यांना तो निर्णय जो आहे तो किती दिवसात निकाली काढावा लागेल नव्वद दिवसाच्या आत निकाली काढावा लागेल तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे म्हणजे साठ दिवसाच्या आत तुम्ही अपील करू शकतात आयोगाकडे आणि आयोगानं तो निर्णय किती दिवसाच्या आत द्यायला पाहिजे नव्वद दिवसाच्या आत तो निर्णय दिला पाहिजे आयोग हा काय करू शकतो त्या दोषी अधिकाऱ्याला शिक्षा देऊ शकतो शास्ती लावू शकतो लादलेल्या शास्तीमध्ये तो बदल करू शकतो किंवा लादलेली जी काही शिक्षा आहे तो ती रद्दही करू शकतो आयोग हे शिक्षा रद्दही करू शकतात आणि प्रदान केलेली शास्ती ही परत लावू पण शकतात अशा पद्धतीने इतके निर्णय आयोग त्यांच्याबद्दल घेऊ शकतं तर अठरा जो कलम आहे तो महत्त्वाचा आहे पुढे एकोणवीसमध्ये आर्षिक वार्षिक अहवाल सांगितलेला आहे तर वार्षिक अहवाल जो आयोग असतो तो काय करणार आपला वार्षिक अहवाल तयार करणार आणि तो, तो कोणाला सादर करणार तर राज्य सरकारला सादर करणार हे फार महत्त्वाचं आहे याच्यामध्ये राज्यपालाचा उल्लेख नाही आहे राज्यपालांचा उल्लेख नसल्यामुळे लक्षात ठेवायचं की ते राज्य सरकारलाच सादर करतात आणि राज्य सरकारनंतर काय करतात तो अहवाल प्रत्येक सभागृहापुढे मांडतात तर हे पण महत्त्वाचं आहे इथं राज्यपाल देऊ शकता आयोग पण तुम्ही इथं राज्य सरकार द्यायचं राज्यपाल नसणार कलम वीस कलम वीसमध्ये जर बघितलं तर नियत कालावधीत सेवा देण्याची संस्कृती विकसित करणे संस्कृती विकसित करणे किंवा म्हणजे सवय लावायची ई गव्हर्नन्सचा वापर करून किंवा बाकीचे जे काही साधनं आहेत ते वापर करायची आणि डिपार्टमेंटला सवय लागली पाहिजे की आ, एकदम म्हणजे योग्य कालावधीमध्ये ती सर्व्हिस प्रोव्हाइड केली पाहिजे त्यांनी त्याच्यासाठी काही ज्या उपाययोजना आहेत त्या करण्याचा अधिकार वीसमध्ये दिलेला आहे त्यानंतर एकवीसमध्ये निधीचं वाटप इतकं काही इम्पॉर्टंट नाही येते त्यानंतर कलम बावीसमध्ये शिष्टविषयक नियम आणला तर तू पूरक असणे ठीक आहे त्याच्यानंतर कलम तेवीसमध्ये जर बघितलं तर, तर खोटी आणि चुकीची माहिती जर दिलेली असेल एखाद्या पात्र व्यक्तीने एखादं सेवा मिळवण्यासाठी तर त्याच्यावर काय कारवाई होऊ शकते तर अस्तित्वात असलेला जो कायदा असेल त्यावेळेस जो अस्तित्वात असलेला कायदा असेल त्यानुसार त्याच्यावर गुन्हा नोंदवता येतो जर एखाद्याने फ्रॉड डॉक्युमेंट हजर केलेले असतील आणि त्यांनी जर सेवा मागितलेली असेल आणि ती जर उघडकीस आली तर त्या व्यक्तीवर गुन्हा लागू शकतो त्या अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार तर ही एक तेवीस कलम पण फार महत्त्वाचं आहे त्यानंतर कलम चोवीस निर्देश देण्याचा राज्य शासनाचा अधिकार पंचवीसमध्ये सदभावनेने केलेल्या कृतींना संरक्षण कलम सव्वीसमध्ये बघितलं होतं आपण अधिकार तेच आडकाठी म्हणजे दुसरे न्यायालय किंवा दुसरा लवाद हा या निर्णया निर्णयामध्ये किंवा या डिसिजनमध्ये येऊ शकत नाही किंवा या खटल्यामध्ये ते दखल अंदाज करू शकत नाही त्यांना याच्यापासून काय करण्यात आलेलं आहे दूर ठेवण्यात आलेलं आहे कलम सत्तावीस हा कायदा अन्य कायद्यावर कसा असणार आहे वरचड असणारे कलम अठ्ठावीस राज्य शासनाचा नियम करण्याचा अधिकार राज्य शासनाच या कायद्याच्याबद्दल नियम करू शकतं एकोणतीसमध्ये अडचणी दूर करण्याचा राज्य शासनाचा अधिकार आणि तीसमध्ये आपण बघितलं होतं की अध्यादेश रद्द केलेला आहे कलम तीसनुसार बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपण हे सगळे तीस कलम बघितले आहेत काही जे काही आर्टिकल्स होते त्याच्यामध्ये आपण जास्त वेळ घेतला कारण की त्याचं रिझन पण असं होतं की तुम्हाला तो कायदा चांगल्या पद्धतीने लक्षात राहिला पाहिजे म्हणजे तुम्ही एकदाच जर व्हिडिओ बघितला तर तुमचं परफेक्ट हा कायदा झाला पाहिजे जेणेकरून तुम्हाला नंतर हा कायदा बघण्याची गरज पडली नाही पाहिजे हा व्हिडिओ मोठा झाला पण नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल जर पूर्ण तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा व्हिडिओला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद